नमस्कार, मी आयशा शफी मेमन, जिल्हा परिषद केंद्र शाळा हन्ने उर्दू, तालुका दापोली, इयत्ता 7वीच्या वर्गात शिकत आहे। होय, मी कोरोना पॉझिटिव्ह होते। घाबरू नका, आता नाही, मी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। मी घेतलेला अनुभव या आजारावर मात करण्यासाठी मी तुमच्याशी संवाद साधू इच्छिते। कोविड-19 हा व्हायरस किंवा विषाणूजन्य आजार आहे। जगभर थैमान घाला हा विषाणू मला मुंबईत भेटला। मामाच्या घरी गेले होते आणि लॉकडाऊन मध्ये अडकून पडले। तिथून परत आले घरी, पण सोबत हा विषाणू घेऊनच। हा मला कोठे, केव्हा आणि कसा भेटला हे मला माहित नाही। माझी सासणी पॉझिटिव्ह आली। मी फार घाबरले, घरची लोकही घाबरली, पण जसे न दाखवता मला धीर देत होते। माझे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यात आले, त्यामुळे माझी भीती दूर झाली। माझी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विशेष आहार खुराक दिला जाऊ लागला। याचा चांगला परिणाम होऊन मी कोरोनावर मात करू शकले। घाबरू नका, घरात राहा, सुरक्षित राहा। विषाणू तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्ही त्याच्यावर जाऊ नका। माझ्या अनुभवातून सांगते, लक्षणाकडे लवकर लक्ष दिले, योग्य काळजी घेतली तर 8 दिवसात बरे होता येते। सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरचा वापर करा, सतत साबणाने हात धुवा, मास्कचा वापर करा। गरज नसताना गर्दीत जाऊ नका। इतकं करूनही संसर्ग झाला तर घाबरू नका, संसर्ग झाल्याची काळजी घ्या। एकांतात राहा, कोणाशी संपर्कात येऊ नका। मित्रांजवळ फोनवर गप्पा मारा, पुस्तके वाचा, हस्तकलेच्या वस्तू बनवा, चित्र रंगवा, वेळ मजेत घालवा। आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे यांची जाणीव ठेवा। एकमेकाचे देऊनी साथ करूया कोरोनावर मात। घरात राहूया, सुरक्षित राहूया। कामाशिवाय घराबाहेर पडू नका। एकमेकांमध्ये 1 मीटरचं अंतर ठेवा। योग्य आहार, डॉक्टरांचा सल्ला व योग्य औषध उपचार करून हा आजार नक्की बरा होतो। सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका। स्वच्छता राखा। आपल्या परिसराचे फवारणीद्वारे निर्जंतुकरण करा। घरात राहूया, कोरोना टाळूया। लक्षात ठेवा, आपणच आपले रक्षण करू शकतो। मीच माझा रक्षक, कोरोना हारेल, भारत जिंकेल, यात मला शंका वाटत नाही। माझे आरोग्य माझी जबाबदारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी। ही जबाबदारी सर्वांनी घेतली तर कोरोना नक्की हारे। ताप किंवा थंडी वाजणे, सर्दी येणे, ताप लागत असेल, घसा खवखवत असेल किंवा खोकला, यासारख्या समस्यांना घाबरू नका। लगेच जवळच्या दवाखान्यामध्ये दाखवा। हे अंगावर काढले तर निमोनिया होऊ शकतो, त्यामुळे कोरोना विषाणू आपल्यापर्यंत पोहोचू शकतो। म्हणून वेळीच काळजी घ्या, स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची। हात पाय थरथरणं, स्नायू मध्ये दुखणं, डोके दुखी, चव न कळणे किंवा वास न येणे, थकवा येणे, अतिसार किंवा हगवण लागणे, यासारखी लक्षणे आढळल्यास आपण त्वरित सरकारी यंत्रणेकडे धाव घ्या। योग्य सल्ला घ्या, कोरोना टाळा। मरण झालंय सोपं, इथं कठीण झालंय जगणं। मरण झालंय सोपं, इथं कठीण झालंय जगणं। माणूस कधी शिकेल देवा माणसासारखं वागणं। माणूस कधी शिकेल देवा माणसासारखं वागणं। देशात मरतोय, राज्यात मरतोय। देशात